नमस्कार, स्टिचिंग विथ लीला या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला शिकवणार आहे गोल टोपडे, बॉयनेट टोपडे म्हणतात त्याला. आणि त्याचे बघा, ही पेपर घडी वगैरे दाखवते तुम्हाला. हे बघा, ह्याची घडी 5.5 इंच घेतली आपण. हा असा उभा पेपर घ्यायचा आहे आणि उंची आपण 10 इंच घेतलेली आहे. अगदी सोप्पा आहे शिकायला, दिसायला खूप छान दिसतंय. लहान बाळांना थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपण याचा उपयोग करतो. हे बघा, असं डबल पेपर घेतलाय आपण. हा उंची अशी 10 आहे आणि असा घडी 5.5 ची, म्हणजे रुंदी 5.5 घेतली, म्हणजे 11 आहे त्याची घडी. आणि बघा, ही एक खुली बाग आहे पूर्ण. हे बघा, ही बाजू, या बाजूकडून आपण 3-3 इंच मोजायचे, उभे 3 आणि आडवे 3 असे 2 मोजायचे. इकडं बघा, हे 3 घेतले आपण, हे पण 3 घेतले. हे बघा, हे 3 आहे, हे 3 आहे. आता आपण इथून राऊंड आकार द्यायचा आहे. हे बघा, या 3 पासून ह्या 3 पर्यंत. हे बघा, आणि त्यानंतर आपण हे खालची बाजू आहे, इकडं आपल्याला साईडने 1 इंच घ्यायचं आहे. बघा, खुल्या बाजूकडून मोजाय, लक्षात ठेवाय. आणि असं ही रेच इकडे मारून घ्यायचे 1 इंचाचे. हे बघा, हे इथून 1 इंच घेतले, इथं हे 3-3 घेतले. पूर्ण घडी 5.5 आहे, उंची 10 आहे. आणि हे गोल टोपड्याचा हा आकार अगदी सोप्पा, सिंपल आणि पटकन होणार आहे. आणि आज कटिंग पण आणि स्टिचिंग दोन्ही दाखवणार आहे. कपड्यावरचं कटिंग पण सांगते, तुमच्या अगदी लक्षात बसेल लगेच. हे बघा, हे आपण कापलं, याचा आकार बघा. आता हे बघा, असं गोल आकार येतो. याला आपल्याला संपूर्ण अशा चुन्या घ्याव्या लागतात गोल. पूर्ण बघा, असं सुरुवात करायची इथून, ते असं गोल पूर्ण आपल्याला ह्याच्या चुन्या घ्याव्या लागतात. चुन्या घेऊन आपल्याला 12-13 पर्यंत तुकडा हा तयार करायचा शिवून. बरं, हे बघा. आणि याच्या तुम्हाला, हे बघा, ही तुम्हाला आकृती दाखवली आहे. ह्या टोपड्या लावायची ही पट्टी आहे, ही आपल्याला काढावी लागते. 2 इंचाची अशी पट्टी घ्यायची, ही अशी 2 इंच घ्यायची आणि अशी 12 इंच घ्यायची, 12 किंवा 13 इंच. हे बघा, हे बघा, ही 2 घ्यायची. ही 12 किंवा 13, हे 13 आहेत. ही बघा, ही पट्टी पुढे जोडायला लागते टोपड्यासाठी, ती अशी काढून घ्यायची. डबल आहे बघा, ही 2 × 4, म्हणजे 4 इंचाची. आता हा बघा, हा टोपड्याचा आकार आहे. हे बघा, हे 5.5 रुंदी घेतली, म्हणजे डबल 5.5 आहे, म्हणजे ही 11 इंच झाली, ही उंची झाली 10. त्यानंतर हे बघा, ह्या कोपऱ्यातून हे 3-3 इंच घेतलेले आणि हा आपण आकार राऊंड काढून दिला आहे. आणि ह्या कोपऱ्यातून इकडे 1 इंच घेतला आणि इथून इथं आपण जोडलेलं आहे. आणि ही लावायची पट्टी 4 इंच आणि ही 13 इंच घेतलेली. हे बघा, हे बघा, एकदम सोप्पा माप आहे. हे बघा, हे बघा, पाहिलं तुम्ही. आता आपण कपड्यावर लगेच ह्याचं कटिंग करून घेऊ. हा बघा, हा डबल कपडा घेतलेला आहे आपण. 5.5 ची ही घडी आहे आणि ही खुली बाजू आहे बघा. ही या बाजूने आपल्याला हे 3-3 इंच घ्यायचे बघा. हे 3, तसंच इकडं पण आपण 3 घेतले. हा गोल आपल्याला असं मिळवून घ्यायचंय. हे बघा, त्यानंतर इथं आपण कोपऱ्यातनं 1 इंच घेतले. पेपरवर जसं घेतलं तसंच अगदी घ्यायचं, काही फरक करायचा नाहीये. एकदम सोपी पद्धत आहे शिकवण्याची.
तेव्हा गोलाकार आला. आता आपल्याला इथून संपूर्ण असं चुन्या घ्यायच्या मारून आणि त्याच्यासाठी ही आपली पट्टी काढली बघा. ही 4 इंच रुंदी आहे आणि ही लांबी ही 4 इंच आणि ही लांबी अशी 13 इंच घेतलेला आहे हा तुकडा. आपल्याला बॉयनेट टोपड्याला इथून पुढं पट्टी लावायची असते. तर आता मी शिवायला सुरुवात करते बघा एकदम सोप. इथून पूर्ण राऊंड चुन्या घ्यायच्यात आपल्याला. गोल चुन्या झालेले तर हे आपल्याला 13 इंच झालं का बघूया. नाही थोडं कमी जास्त करून घे. आता गोल हा आकार झालेला आहे तयार. आता आपल्याला त्याला ही पट्टी जोडायची. प्रथम आपण एक झालर तयार करून घेऊया लावायला. हे बघा मी याचा तुकडा घेतलाय मी त्याचे आपण झालर तयार करूया. एका लाईन जोडून घेतलाय बघा 3 इंचा तुकडा घेतलाय बघा 2.5 इंचाची पट्टी आहे. टोपड्याला नाडी येईल लावायला लागते काढून घेतली. हे बघा 1.5 इंचाची पट्टी येईल. याचा उपयोग आपल्या नाडीसाठी होणार आहे टोपड्याच्या. ही आपण अशी दुरेगी घेणार आहे झालं. आपण झालर तयार करून घेतली. आपण टोपड्याला समोर लावणार आहे.
पाच सहा महिन्यापर्यंत येतं हे टोपडं. हे बघा, ही झालर केलेली आपण हे आता ही पट्टी घेतली आपण 4 इंच आणि 12 इंच. हे टोपड्याच्या आतल्या बाजूने जोडायची पट्टी. हे बघा, पट्टी उलटे ठेवले आणि टोपडं सुलटं ठेवलं, खालून जोडायची पट्टी आणि वरती दुमडायची आपल्याला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचं पूर्ण लक्षात येईल टोपडं कसं शिवायचं, काय शिवायचं. ही पट्टी आपण जोडून घेतली टोपड्याला, पुढच्या साईडला चुना घेतला त्या साईडला. आपण सुलट्या टोपड्यावर उलटी पट्टी ठेवून जोडलेली आहे. आता हे बघा, इकडे आपण ही झालर जोडून घेऊया. आधी असं छान झालं जोडून घ्यायचं. आपण जेव्हा आपण लावायला पट्टी काढली टोपड्याला, त्या पट्टीवर झालं जोडायची. झालर जोडले, आता ही पट्टी आपण झालर अशा आतमध्ये घ्यायची आणि हे बघा, ही शिलाई पण आत घ्यायची. टोपड्याची ही पट्टी जोडलेली आणि हे असं आत घेणं बघा, असं जोडायचं. शिलाई आत आणि हे टोपड्याची पण ही पट्टी मी झालरची शिलाई आत घ्यायची. ही झाली टोपड्याची पुढची बाजू. आता आपल्याला मागच्या बाजूला इथं मधोमध कट मारून घ्यायचं. इथं थोड्या दोन्हीकडे थोड्या थोड्या जुन्या घ्यायच्या. हे आपल्याला मानेला येणारी बाजू आहे, नाडी बांधतो ती. 2-4 चुने घ्यायचे इकडे, मानेला घट्ट बसतो थोडं. मागच्या साईड टोपड्याची आपल्याला नाडी बांधायची. हे बघा, हे नाडीसाठी मी कपडा काढलाय. नाडी आणि पट्टी सगळं एकत्रच लावणार आहे आपण. नाडी बांधायची पट्टी. हे बघा, हे बघा, नाडीसाठी कपडा सोडलाय मी हा, आणि याच्यावर मी पट्टी जोडून घ्यायची. आपण सुलट बाजूवर टोपडी पट्टी जोडतोय टोपड्याच्या. बांधायची नाडी आणि पट्टी एकत्रच आहे. ह्या बाजू पण जेवढी बांधायची तेवढी आपण कटिंग करून घेऊ, लागते तेवढी.
ही झाली लावण्यासकट मागची पट्टी सगळी झाली. आता बघा आपण ही पट्टी दुमडून घ्यायची. आतमध्ये घेतो आपण त्याच्या आधी पट्टे घेतो इथे कपड्यावरती पाठीची नाडी शिवायची तशीच. पूर्ण रेस पाहिला असेल तुम्ही शूटिंग किंवा पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा, हे आपलं बायनेट टोपडं गोल टोपडं तयार आहे. बघा किती छान दिसते. हे हिमानेची बाजू आहे. हे बघा ही पुढची बाजू आहे. हे बघा असं बघा तुम्ही.